नाशिक आणि दिंडोरी लोकसभेची निवडणूक 20 तारखेला होणार आहे आणि त्यासाठी माननीय मोदीजी यांची सभा आज पिंपळगाव इथे घेण्यात आलेली आहे. अतिशय मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला ठिकाणी आहे. मोठी गर्दी, सगळे रेकॉर्ड मोठी, एवढी मोठी गर्दी आज नागरिकांची मतदानाची या ठिकाणी होईल. आणि दोन्ही जागा या गेल्यावेळी आमच्याकडे होत्या, मोठ्या मतदारिकेने आम्ही घेतलेल्या होत्या आणि याही वेळेला या दोन्ही जागा महायुतीकडेच राहतील. भाजप, शिवसेना, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडेच राहतील अशी आम्हाला खात्री. भाऊ, संजय राऊत म्हणाले की घाटकोपर दुर्घटनेला 24 तास उलटले नाही तरी मोदींची सभा राज्यात होती एवढी मोठी दुर्घटना. सर राज्यात होते ठीक आहे, तुम्ही प्रचार बंद करणार आहात का? तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का? जरा सकाळमध्ये पोपटपंची मला ते सांगावं. तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला? म्हणजे काहीतरी कारण सांगायची. एक निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे, त्यांनी शोक संवेदना पोहोचलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घटनासाठी तात्काळ गेलेले आहेत. अतिशय वाईट घटना झाली, याबद्दल दुमतच नाही, पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही. म्हणून ही गोष्ट अतिशय निराधार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं मला वाटतं हे काही योग्य नाही. भाऊ, कांद्याचा प्रश्न खरं तर ऐरणीवर आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या नेत्यांना खरं तर प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या जातात, स्थानबद्ध केलं जातं, ताब्यात घेतलं जातं. नाही, काही संघटना आहेत त्या या बाबतीमध्ये आधी आक्रमक होत्या, आता पण मला असं वाटतं कांद्याचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आता एक्सपोर्टला परवानगी दिली, भावही आता कांद्याचे अतिशय चांगले आहेत मला असं वाटतं. आणि या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले आहेत, CMI म्हणाले आहेत, DCMI म्हणाले आहेत की कायमस्वरूपी तोडगा यावर काढावा लागेल, अन्यथा काही झालं, कुणाचंही सरकार आलं, काही असलं तरी पण हा विषय असा नाही आहे की कोणतंही सरकार आता सोडून टाकेल लगेच, असा विषय नाही आहे. त्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आता लवकरच कांद्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेईल. शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, दडपशाही केली जाते असं विरोधकांना शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, दडपशाही केली जाते असं विरोधकांना मला वाटतं. सभेला येणारे सगळे जण बहुतांशी 80% हे शेतकरीच आहेत, त्या भागात सगळे शेतकरीच आहेत. 80% लोक शेतकरीच आहेत, त्यांना कसं काय. पण ज्या संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही आवाहन केलेलं आहे, आम्ही आंदोलन करू, आम्ही कांद्याचे गमाळा घालून देऊ, कांदे, मला वाटतं अशा संदर्भामध्ये प्रिकॉशन घेणं पोलिसांची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि म्हणून काही ठराविक लोकांना की ज्यांनी अगदी संघटनेचे त्यांनी ओपन आव्हानच केलेलं आहे अशा लोकांवर थोडीफार कारवाई झालेली असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी दावा केलाय की निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील, याबाबत आले तर ते आश्चर्य वाटायला नको, किती सत्यता वाटते आपल्याला? आजकाल तर काय होईल काय नाही त्याबद्दल आश्चर्य कोणाला आता वाटतच नाही. पण मला वाटतं पवार साहेब जे म्हणले की दोन पक्ष संपतील, मला वाटतं त्यांच्या बाबतीतच ते बोललेत. त्यांनी शिवसेना म्हणजे उभाठा सुद्धा काँग्रेसच्या सोबत राहील, म्हणजे मला असं वाटतं की कालांतराने हेही पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होतील. कारण पवार साहेब तयारी दाखवलेली आहे, तर म्हणजे मी पूर्वाश्रमीचा काँग्रेसचाच आहे पूर्वाश्रमीचा. आणि म्हणून मला वाटतं की ते त्यांच्या संदर्भातच बोललेले आहेत. आंबेडकर जे बोलत आहेत शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येईल, मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे. हे फक्त काहीतरी अफवा पिरायच्या, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय आहे.